नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण दुसरी सामान्य ज्ञान भाग दोन या अंतर्गत फळांच्या प्रसिद्ध ठिकाणांविषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण भारत गौरव चिन्ह या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया भारताच्या गौरव चिन्हांना जाणून घेऊया। चला तर सुरुवात करूया आपल्या या देशाच्या गौरव चिन्हाबाबत। सुरुवात करूया आपलं राष्ट्रगीत जनगण मन। आता विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला राष्ट्रगीत पाठच असणार आहे, जनगण मन आहे का नाही। आणि त्याचबरोबर आपल्याला माहित आहे का की जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलंय, तर हे लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर। बघा, जनगण मन हे राष्ट्रगीत कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे। बर, यांनी लिहिताना ते बंगाली या भाषेमध्ये भारतो भाग्यो विधाता या नावानं ते लिहिलेलं होतं व याची एकूण 5 कडवी होती। किती होती? 5। त्याच्या काहीच कडव्यांचा समावेश हिंदीमध्ये करून आपल्या इथं जनगण मन हे राष्ट्रगीत स्वीकारण्यात आलेलं आहे। हे राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 मध्ये भारताच्या संविधान सभेनं स्वीकारलेलं होतं। तसेच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये हे राष्ट्रगीत सर्वात आधी गायलं गेलेलं होतं। ही आहे भारताचं पहिलं गौरव चिन्ह राष्ट्रगीत याबद्दलची माहिती। लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात की राष्ट्रगीत हे कोणी लिहिलं, तर रवींद्रनाथ टागोर यांनी ते लिहिलेलं आहे। जाऊया पुढच्या गौरव चिन्हाकडे, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय गीत। आता लक्षात घ्या, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये फरक आहे। राष्ट्रगीत जनगण मन हे आहे, तर राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे। वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे वंदे मातरम नावाचं गीत आहे, त्यावरूनच आपलं ते राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे, तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे व ते आनंदमठ या कादंबरीतील आहे। त्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊया आपण। आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे, तर ते आंबा आहे। परीक्षेला प्रश्न विचारतील भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं, तर ते आहे आंबा। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या भारताच्या पुढच्या गौरव चिन्हाबद्दल माहिती घेऊया, राष्ट्रध्वज। आता आपला राष्ट्रध्वज म्हणजे भारताचा झेंडा आपल्याला माहितच असेल, तिरंगा। आपण काय म्हणतो राष्ट्रध्वजाला, आपल्या तिरंगा असं म्हणतो। हा तिरंगा सर्वात आधी 22 जुलै 1947 मध्ये स्वीकारण्यात आला। तसेच या तिरंग्याबाबत किंवा आपल्या राष्ट्रध्वजाबाबत जर माहिती घ्यायची झाली, तर आपण म्हणतो वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग डुले। म्हणजेच काय, आपल्या या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग, केशरी पांढरा आणि हिरवा, तसेच अशोक चक्र हे निळ्या रंगाचं आहे, हे आपल्याला माहितच असेल। चला आता थोडीशी माहिती घेऊया। बघा, राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा रंग हा गडद केशरी आहे। मग केशरी रंग का स्वीकारला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, केशरी रंग हा त्यागाचं प्रतीक आहे, म्हणून शौर्याचं प्रतीक आहे, म्हणून केशरी रंग दिला जातो। त्यानंतर मध्ये पांढरा रंग, मग पांढरा रंग काय सांगतो आपल्याला, तर पांढरा रंग पवित्रता, तसेच सत्य खरेपणा, त्याचबरोबर प्रकाशाची जाणीव हा पांढरा रंग देत असतो। त्यानंतर पुढे येऊया, सर्वात खाली हा गडद हिरवा रंग असतो। हिरवा रंग म्हटलं की जमिनीचा, भूमीचा हिरवा रंग, निसर्गाचा हिरवा रंग, समृद्धीचा हिरवा रंग, भरभराटीचा हिरवा रंग, म्हणजे एवढे सगळे प्रतीकासाठी आपण हिरवा रंग वापरतो। आपलं भूमीशी, हिरव्या मातीशी निगडीत नातं सांगण्याचं काम हिरवा रंग करतो। तसेच आपल्याला माहित असेल की या 3 रंगाच्या मध्ये अशोक चक्र हे निळ्या रंगाचं असतं। ते काय दर्शवतं, तर निळा रंग हा समुद्राचा रंग आहे, अथांगता, कधीही न संपणारा असा निळा रंग आपल्याला दाखवत असतो। तसेच कालचक्र म्हणजेच काय, वेळ ही सुद्धा निळा रंग आपल्याला दर्शवत असतो। असा आहे हे राष्ट्रध्वज। लक्षात ठेवा, गडद केशरी, मध्ये पांढरा, खाली गडद हिरवा व मध्ये निळा रंग। आता जाऊया पुढच्या गौरव चिन्हाकडे। आपला जलचर प्राणी
आपल्या भारताचा जलचर प्राणी, राष्ट्रीय जलचर प्राणी कोण आहे, तर तो आहे डॉल्फिन। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील की भारताचा जलचर प्राणी, राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे, तर तो डॉल्फिन असा आहे। त्यानंतर राजमुद्रा, राष्ट्रचिन्ह म्हणतो आपण त्याला, बघा त्या राजमुद्रेबद्दल थोडीशी माहिती घेऊया। ही राजमुद्रा अशोक स्तंभावरील सारनाथ येथील, सारनाथ या ठिकाणात येथील अशोक स्तंभावरील राजमुद्रा आपण घेण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी याविषयी बोलूया। भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। तसेच वाघाबद्दल जर बोलायचं झालं तर वाघ हा सर्व प्राण्यांची शिकार करण्याची शक्ती ही वाघाकडे आहे। त्याचबरोबर वाघ हा मांजर कुळातील प्राणी आहे। कोणत्या कुळातील? मांजर कुळातील। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला प्रश्न विचारू शकतात की भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, उत्तर आहे वाघ। तसेच वाघ हा कोणत्या कुळातील प्राणी आहे, तर वाघ हा मांजर कुळातील प्राणी आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊया, भारताचं राष्ट्रीय फुल जाणून घेऊया। भारताचं राष्ट्रीय फुल आहे कमळ। आता कमळ हीच वनस्पती का घेतली असावी, कमळ हेच फुल का निवडलं असावं, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारताचं राष्ट्रीय फुल कमळ आहे। कमळ हे फुल भारताच्या वंशाचं मानलं जातं, पान वनस्पती मानलं जातं। तसेच कमळ हे पाण्यावर किंवा आपल्याला पाण्यामध्ये ते पाहायला मिळतं, दिसायलाही ते कसं असतं, तर सुंदर असतं, लक्षात घ्या। म्हणून राष्ट्रीय फुल हे कमळ, भारताचं राष्ट्रीय फुल कोणतं आहे, तर ते कमळ आहे। यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचं राष्ट्रीय फुल कोणतं, उत्तर आहे कमळ। त्यानंतर पुढे जाऊया, भारताच्या राष्ट्रीय पक्षी याबद्दल बोलूया। भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर। आपल्याला मोर माहितच असेल, किती सुंदर दिसतो ना मोर। मोर हा दिसायला सुंदर, आकर्षक, मनाला मोहून घेणारा, मनाला आपल्याकडे खेचणारा, आकर्षित करणारा, त्याचे पंख पिसारे सुद्धा किती सुंदर असतात बघा। मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे। तसेच मोराचा आवाज हा केकारव असा असतो, त्याला काय म्हटलं जातं आवाजाला, केकारव असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा। भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता असा प्रश्न आपल्याला विचारतील, त्याचं उत्तर आहे मोर। त्यानंतर पुढे जाऊया भारताच्या राष्ट्रीय लिपीकडे। राष्ट्रीय लिपी ही देवनागरी, बघा भारताची राष्ट्रीय लिपी ही देवनागरी म्हणून मानली जाते, लक्षात ठेवा। तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची राष्ट्रीय लिपी कोणती, तर ती देवनागरी अशी आहे। आणि भारताचं शेवटचं आत्ता आपण माहिती घेतोय, त्यापैकी शेवटचं बघूया। भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वड किंवा वटवृक्ष, ज्याला आपण म्हणतो वड, वडाचं झाड, बरोबर का, वड, त्याला वटवृक्ष असं म्हणतात। ते आपल्या भारताचं राष्ट्रीय वृक्ष आहे। ते का प्रतीक स्वीकारलं, तर त्याची वाढ किंवा त्याचा आकार हा आपल्याला लक्षात घेतो, व त्याची वाढण्याची अथांगता ही सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते। म्हणून भारताचं राष्ट्रीय वृक्ष कोण आहे, तर वड हे आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कशाबद्दल माहिती घेतली, तर भारताचे अनेक जे गौरव चिन्ह आहेत, त्यापैकी काही गौरव चिन्हांची आपण माहिती घेतलेली आहे। लक्षात ठेवा, ही राष्ट्रीय चिन्ह तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रश्न याच्यावर विचारू शकतात, तुम्हाला याचा फायदा खूप होणार आहे। पुढे जाऊन तुम्ही परीक्षा देणार आहात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, MTS असेल किंवा मंथन असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा वापर होणार आहे, याचा उपयोग होणार आहे। याच्यावर उजळणी म्हणून आपण अजून एकदा काय करूयात, तर याच्याबाबत माहिती जाणून घेऊयात। उजळणीमध्ये पाहूयात की पहिलं चिन्ह राष्ट्रगीत। आपण पाहिलं की राष्ट्रगीत हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये लिहिलं होतं। ते 5 कडव्यांचं होतं, त्यातल्या काही कडव्यांचा समावेश आपल्या या राष्ट्रगीतामध्ये करण्यात आलेला आहे। भारतो भाग्यो विधाता असं त्याचं वर्णन बंगाली भाषेमध्ये त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या गौरवचिन्हाबद्दल बघितलं की राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे। राष्ट्रगीत जनगणमन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम। वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं असून आनंदमठ या कादंबरीतून ते घेतलेलं आहे। त्यानंतर राष्ट्रीय फळ आंबा आहे। राष्ट्रध्वज तिरंगा, वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा, त्याचं आपण प्रतीक पण बघितलं, केशरी त्यागाचं प्रतीक आहे। पांढरा रंग सत्य आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। हिरवा रंग भूमीशी नातं सांगतो। त्याचबरोबर मधलं
निळ्या रंगाचं जे अशोक चक्र आहे ते काय दर्शवतं, तर कालचक्र व समुद्राची अथांगता दर्शवतं। जलचर प्राणी हा डॉल्फिन आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी। राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे। भारताचं राष्ट्रीय फूल कमळ आहे। त्यानंतर राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे। राष्ट्रीय लिपी ही देवनागरी आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वृक्ष हा वड आहे। तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, कारण आता व पुढील कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही पुढील इयत्तेत शिकायला जाणार आहात त्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे। याचा अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।